महाराष्ट्र में स्थानिक स्वराज्य संस्था के चुनाव की तारीखें घोषित की हैं। इसी घोषणा के बाद सभी पक्ष की ओर से अब चुनाव की तारीख आगे बढ़ाने की कवायदें शुरू हो गई हैं। सोमवार को भाजपा के प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटिल के नेतृत्व में एक शिष्टमंडल मुंबई में चुनाव आयुक्त से मुलाकात कर तारीख आगे बढ़ाने की मांग करेंगे। इस बात की जानकारी विधायक चंद्रशेखर बावनकुले ने दी। हो, आज आम्ही 3 वाजता माननीय चंद्रकांत दादा पाटील आणि मी आणि आमचे अध्यक्ष भेटणार आहोत। आमचे सर्व नेते राहणार आहेत। अनेक नगरपालिकेचे 92 नगरपालिका आणि नगरपंचायतचे प्रतिनिधी येणार आहे आणि आम्ही आयोगाला सांगणार आहे की या निवडणुका 3 महिने पुढे ढकला। संपूर्ण राज्यामध्ये पूर परिस्थिती राहणार आहे। जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये प्रचंड पाऊस येतो। अशा वेळी फक्त 20% मतदान होऊ शकतं। नदी नाला भरून राहतात आणि त्यामुळं हा जो निर्णय आहे हा शेवटी निवडणूक आयोगाचं काम आहे की 100% मतदान केव्हा होईल अशी परिस्थिती पाहून निवडणुका लावाव्या लागतात। हा पहिला नियम आहे निवडणूक आयोगाचा। त्या नियमाला बाजूला करून आयोगाने ज्या पद्धतीनं ऐन पावसाळ्यात निवडणुका लागल्या त्या त्यांना परत घेण्याकरता आम्ही विनंती करणार आहोत।